हाय, मी डॉक्टर शुभांगी तिवारी. इंग्रजीमध्ये मोठमोठे भारदस्त शब्द आपल्याला यावेत आणि आपल्या इंग्रजीचा चांगला प्रभाव पडावा अशी प्रत्येकाला फार इच्छा असते. पॅराप्रॉस डॉकियॉन असा जर मी शब्द तुम्हाला सांगितला तर 14 लेटर्सचं स्पेलिंग असलेला हा शब्द काय आहे याबद्दल तुमच्या मनामध्ये नक्कीच उत्सुकता चाळवल्या जाईल. परंतु तेच जर मी म्हटलं की MAKE मेक हा शब्द तुम्हाला नीट वापरता येतो का, तर आपण त्याच्याकडे तसं बऱ्यापैकी दुर्लक्ष करू. मेक म्हणजे बनवणे किंवा तयार करणे या अर्थाने हा शब्द आपण वर्षानुवर्ष वापरत आलेलो आहोत. परंतु त्याच्या भावार्थाने आपण तो शब्द वापरतोच असं नाही. मेक अ बेड म्हणजे एक लाकडाचा ओंडका घेतला, त्याला तासून 4 पाय तयार केले, त्यानंतर बेडचा प्लॅटफॉर्म तयार केला आणि अशा पद्धतीने एक बेड तयार केला आणि मग त्याला मेक अ बेड म्हणालो असं होत नाही. असा समज चुकीचा आहे. मेक अ बेड म्हणजे झोपण्यासाठी बिछाना तयार करणे. त्याचप्रमाणे आणखी एक असंच सांगते मी तुम्हाला उदाहरण. मेक द न्यूज पब्लिक म्हणजे एखादी बातमी सार्वजनिक होईल अशी योजना करणे. याच्यामध्ये सुद्धा मेकचा आपल्याला माहीत असलेला बनवणे किंवा तयार करणे हा अर्थ थोडासा वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतो. म्हणून इंग्रजीतल्या साध्या सोप्या शब्दांना महत्त्व द्या. खरं तर पॅराप्रॉस डॉकियॉन यासारखे लांब लांब आणि मोठे मोठे शब्द आपल्याला येण्याची तशी फारशी आवश्यकता नाही. याउलट मेकसारखे छोटे छोटे सोपे शब्द, त्यातही आणखी स्पेसिफिक सांगायचं तर SSC बोर्डातल्या 7वी इयत्तेपर्यंत इंग्रजी माध्यमात पाठ्यपुस्तकातून जाणारे सर्व शब्द जरी आले तरी देखील इंग्रजीमध्ये आपली व्होकॅबलरी, आपली शब्दसंपदा बऱ्यापैकी समृद्ध होते आणि आपलं इंग्रजी चांगलं असू शकतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठीतून इंग्रजी शिकायचं असेल तर माझी वेबसाईट आहे. वेबसाईटचा ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. वेबसाईटला व्हिजिट करा. थँक्यू.